रोजगार हमी योजनेअंतर्गत कोणकोणत्या लाभार्थ्यांना विहिरीसाठी मंजुरी मिळालेली आहे, तर ही यादी ऑनलाईन कशाप्रकारे पाहिजे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिले तर मित्रांनो, तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। मित्रांनो, या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथे महाराष्ट्र याच्यावरती क्लिक करायची। तर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तालुके दाखवण्यात येईल, तर इथे तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। इथे ग्रामपंचायत रिपोर्ट्स म्हणून आता हे पेज इथे ओपन झालेले आहे। तर तुम्हाला इथे खाली यायचं आहे मित्रांनो, स्क्रोल करायचं आहे आणि खाली यायचं आहे। आणि त्यानंतर इथे R5IEEE या सेक्शनमध्ये इथे बघू शकता लिस्ट ऑफ वर्क, याच्यावरती क्लिक करायची आहे। किंवा मग मित्रांनो, तुम्ही इथे वर्क स्टेटस याच्यावरती क्लिक करून पण यादी बघू शकता। परंतु लिस्ट ऑफ वर्क याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर सोप्या पद्धतीने तुम्ही इथे यादी बघू शकता। तर इथे लिस्ट ऑफ वर्क याच्यावरती क्लिक करायची आहे। त्यानंतर इथे वर्क कॅटेगरी याच्यावरती क्लिक करून ऑल याच्यावरती सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे वर्क स्टेटस याच्यामध्ये तुम्हाला अप्रूव याच्यावरती क्लिक करायची आहे। आपल्याला मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची यादी पाहिजे आहे, त्यामुळे इथे अप्रूव याच्यावरती क्लिक करायची आहे। तर इथे फायनान्शियल इयरमध्ये आपल्याला इथे चालू वर्ष येते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। 2023-24 हे वर्ष येते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर अशा प्रकारे यादी येथे जनरेट होणार आहे। येथे वर्क नेम म्हणजे कामाचं नाव तुम्हाला इथे या कॉलममध्ये दाखवण्यात येईल। त्यानंतर इथे वर्क स्टेटसमध्ये कामासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, त्यामुळे इथे अप्रूव अशा प्रकारे असणार आहे। त्यानंतर इथे फायनान्शियल इयर तर इथे चालू वर्ष असणार आहे। त्यानंतर इथे वर्क कॅटेगरी दाखवण्यात येईल आणि इथे प्रायोरिटी दाखवण्यात येईल। त्यानंतर इथे वीर कोणत्या लाभार्थ्याला मंजूर झालेली आहे तर हे पाहण्यासाठी इथे हा वेल हा शब्द मित्रांनो येथे चेक करायचा आहे। ज्या लाभार्थ्याच्या नावाच्या आधी वेल शब्द असणार आहे तर त्या लाभार्थ्याला मित्रांनो विहिरीसाठी मंजुरी मिळालेली आहे। तर इथे तुम्ही PC मध्ये जर मित्रांनो यादी बघत असाल तर इथे कीबोर्डमध्ये मित्रांनो तुम्हाला Ctrl+F मित्रांनो तुम्हाला प्रेस करायचं आहे। आणि इथे अशा प्रकारे तुमच्यासमोर सर्च करण्यासाठी इथे सर्च बार ओपन होईल। तर इथे वेल अशा प्रकारे हा शब्द टाकायचा आहे, त्यानंतर एंटर याच्यावरती क्लिक करायची। तर इथे बघू शकता वेल हा शब्द इथे हायलाईट होणार आहे। त्यानंतर इथे या सिम्बॉलवरती क्लिक करायची आहे आणि तुम्ही इथे अशा प्रकारे ते एक एक करून नावं इथे बघू शकता। मोबाईलमध्ये जर यादी बघत असाल तर तुम्हाला इथे ब्राउझरच्या राईट हँड साईडला इथे वरती अशा प्रकारे एक ऑप्शन असणार आहे, त्याच्यावरती क्लिक करून फाइंड इन पेज अशा प्रकारे एक ऑप्शन असणार आहे। त्याच्यावरती क्लिक करून अशाच प्रकारे तुम्हाला सर्च करण्यासाठी बॉक्स इथे ओपन होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही विहिरीसाठी मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन बघू शकता।